मॅच एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नगरपालिकेत अशोक गायकवाड पुन्हा निवडणुकीसाठी दंड थोपटणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वैश्यधारी न्यूज. विटा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. विट्यात सर्वत्र निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे, मात्र इच्छुकांनी निवडणुकीसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. नुकताच विटा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व अशोक गायकवाड यांचे चिरंजीव अजित गायकवाड यांचा वाढदिवस जोरात साजरा करत गायकवाड गटाने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. गत निवडणुकीत विकास आघाडीचे नेते अशोक गायकवाड यांनी माजी आमदार सदाशिव पाटलांसोबत युती करत आपल्या चिरंजीवाला काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुकीत उतरवले. स्वतःच्या ताकदीवर पालिकेत 7-7 नगरसेवक निवडून आणणाऱ्या गायकवाड यांना मुलाला निवडून आणताना जड गेले होते. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी शिवसेना व मित्रपक्षाचे पॅनल करत पालिका लढवली होती. या सेनेच्या अवघ्या 2 जागा काठावर निवडून आल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाबर यांच्या सुनेला मोठा पराभव पत्करावा लागला होता. नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत काय होणार, कोण कोण लढणार, कुणाकुणाची युती होणार, अशोक गायकवाड काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल लावणार की सदाशिव पाटलांची युती करून लढणार, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी आघाडी सत्तेत आहे, तोच फॉर्म्युला पालिकेच्या निवडणुकीत वापरून सत्ता वाटून घेणार का, गतवेळीची भाजप सेनेची युती तुटल्याने ते एकमेकांच्या विरोधात लढणार की पुन्हा युती करणार, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी विटानगर पालिकेच्या राजकारणात अशोक गायकवाड यांची प्रबळ विरोधक म्हणून प्रतिमा निर्माण झाली होती. एकेकाळी हनुमंतराव पाटील यांचे खंदे कार्यकर्ते असणारे अशोक गायकवाड जनता आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र विकास आघाडी स्थापन केली. त्यापूर्वी चिंतोपंत गुळवणी हेच पालिकेच्या राजकारणात प्रमुख विरोधक होते. चिंतोपंत गुळवणींच्या नंतर काही काळ विनोद गुळवणी तोच गट चालवला, पण पुढच्या काळात त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपून तोही गट बाबर गटात विलीन झाला. विरोधकांची रिकामी झालेली पोकळी अशोक गायकवाड यांनी ताकदीने भरून काढली. अशोक गायकवाडांनी विटा शहराला पाटलांचा दबदबा बऱ्यापैकी मोडून काढला. त्यांनी शहरात तगडा विरोधी गट उभा केला. पाटलांना मेटाकुटीला आणले. पाटील गटाचे काही नगरसेवक फोडून एकदा पालिकेत सत्तांतर करण्याचा करिश्मा केला. सदाशिव पाटील व अशोक गायकवाड यांच्या थेट झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अशोक गायकवाड हे 1200 मतांनी पडलेले होते. मात्र या काळात अशोक गायकवाड हे विटा शहरातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक मातब्बर व्यक्ती म्हणून समोर आले होते. खानापूर आटपाडीच्या राजकारणात आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते. जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व करणारे विष्णू अण्णा पाटील त्यांना मानसपुत्र मानत होते. अशोक गायकवाडांनी राजकारणात एक उंची गाठली होती. सहकारांच्या माध्यमातून मणमंदिर उद्योग समूहाचा चांगलाच पसारा उभारला होता. मणमंदिर बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसाची पत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर इतर सामाजिक कामे, भव्य पारायण सोहळा वगैरे कामातून त्यांनी आपली स्वतंत्र छबी निर्माण केली होती. विटा शहराच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रबळ आणि धडाडीचा नेता म्हणून पुढे आलेले अशोकराव गायकवाड आपली अडचण होणार हे लक्षात येताच त्यांचे आजी माजी आमदारांनी खच्चीकरण केल्याचे व पंख छाटल्याचे बोलले जात आहे. आमदार अनिल बाबर आणि सदाशिव पाटील या दोघांनी मिळून अशोक गायकवाड यांचा पत्ता कट केल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. येत्या पालिका निवडणुकीत अशोक गायकवाड पुन्हा दंड थोपटणार का, स्वतःच्या राजकारणाचे गतवैभव पुन्हा उभे करणार का, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम त्यांना त्यासाठी ताकद देणार का, अशोक गायकवाड हे आपल्या जुन्या सवंगड्यांच्या सोबत मोठ बांधत
पुन्हा नगरपालिकेसाठी दंड थोपटणार का की पाटील गटासोबत जाऊन फक्त स्वतःच्याच मुलाला निवडून आणणार असे अनेक सवाल या निमित्ताने उभे राहत आहेत. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वैश्वधारी न्यूज. धन्यवाद.